पंढरपुरातील वाड्यावरून कुणासाठी निघाले आदेश? आतील सुप्त युती आगामी निवडणुका कुणासाठी ठरणार फायद्याची? संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नेटकेपणाने राजकारण करणाऱ्या परिचारक परिवाराला का ओढले जात आहे या निवडणुकीत? सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये दोन्हीही पॅनलकडून वाडा वाडा हा या शब्दाचा अनेक सभांमधून उल्लेख? संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पंढरपूर तालुक्यातील कुठलीही निवडणूक असो, पंढरपूर शहरातील राजकारण असो अथवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा अथवा तालुक्यातील ग्रामपंचायत, यात्रा सोसायटीच्या निवडणुका अथवा शिक्षक आमदारकीच्या निवडणुका, या सर्व निवडणुकांवेळी आजपर्यंतचा इतिहास पाहता कैलास स्वामी स्वर्गीय श्रीमंत नेते माननीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्यासमोर वाड्यावर चर्चा अथवा विचारविनिमय बैठक झाल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नव्हता. पंढरपूर तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर विठ्ठल मंदिराचे असलेल्या आमदार परिचारकांच्या वाड्यावर बैठक होऊन त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आदेश निघण्याची परंपरा आजही अबाधित असल्याचे दिसत आहे. 2 वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीमध्ये आकस्मिकपणे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांचे निधन झाले. नंतर संपूर्ण पांडुरंग परिवाराची व राजकारणाची जबाबदारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर येऊन पडली. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठे राजकीय प्रस्थ असणारा पांडुरंग परिवार, पांडुरंग सहकारी साखर कारखाना व युटोपियन शुगरच्या माध्यमातून राजकीय बस्तान मोठ्या प्रमाणात असणारे व सर्व आपल्या पदाधिकारी समर्थक कार्यकर्त्यांना वेळोवेळी अर्बन बँकेच्या माध्यमातून मदत करणारे परिचारक कुटुंबीय पंढरपूर तालुक्यांमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यामध्ये आजपर्यंत कसं काय भूमिका जाहीर केली नाही असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जरी अभिजित पाटील व कल्याण काळे यांचे 2 पॅनल पडलेले असले तरी दोन्ही पॅनलच्या सर्व नेते मंडळींकडून, विशेषतः कल्याणराव काळे यांच्या काही नेते मंडळींकडून सातत्याने वाडा 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 हा शब्द अधोरेखित करण्यात येत असून त्यामुळे एकंदरीतच पांडुरंग परिवाराचा निष्ठावंत कार्यकर्ता नाराज झाल्याचे चित्र पंढरपूर तालुक्यात निर्माण झाले आहे. यामध्ये खरे पाहिले असता पांडुरंग परिवाराबरोबर कोणाची सुप्त युती आहे व ती कोणाच्या फायद्याची व कोणाच्या तोट्याची हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची काही आवश्यकता नाही. ही निवडणूक विठ्ठल परिवारातील 2 गटात होत असताना विनाकारण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे कष्टाने व धुरंधर पद्धतीने राजकारण करणाऱ्या पांडुरंग परिवाराला या विठ्ठल परिवाराच्या निवडणुकीमध्ये का ओढले जात आहे असा प्रतिप्रश्न त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच अभिजिताबा पाटील यांच्याकडून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा मोठ्या प्रमाणात उल्लेख होत असल्यामुळे त्याचप्रमाणे काल भाळवण येथे झालेल्या सभेमध्ये कल्याणराव काळे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी देगावची युती तुम्हाला कसं काय मान्य आहे असा प्रतिप्रश्न अभिजित पाटील यांना केल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. पण प्रथमच या विठ्ठल परिवाराच्या 2 गटातील लढाईमध्ये पांडुरंग परिवार व परिचारकांवर मोठमोठे आरोप होत असतानाही संयमी नेतृत्व म्हणून समजले जाणारे, शांत स्वभावाचे, मनमिळाऊ, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून यांचे नाव संपूर्ण सोलापूर जिल्हा परिषद आहे असे शुगरचे चेअरमन उमेश मालक परिचारक हे शांत असून वेळ आल्यानंतर मालक उत्तर देतील असे सर्व समर्थ कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीमध्ये परिचारक यांच्याबरोबर कोणाची युती होते आहे व त्याचा कुणाला फायदा आहे किंवा तोटा आहे हे आगामी काळातील निवडणुकांवरूनच स्पष्ट